नागपूर जिल्हा नरखेड तालुक्यामधील बेलोना गावामध्ये 250 वर्षापासून बाल हनुमंताची रथयात्रा दत्तजयंतीच्या दिवशी मोठ्या उत्साहात ग्रामवासी साजरी करतात। या पारंपरिक रथयात्रेचा उत्सव हा 3 दिवस असतो। या प्रथेला गावकरी गुण्या गोविंदाने साजरा करतात। बाल चमत्कारिक हनुमंत भाविकांचे नवस पूर्ण करतात असा विश्वास नागरिकात आहे। तो विश्वास आजी बेलोना गावातील नागरिकात कायम आहे। या रथयात्रेच्या संबंधाने आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर मस्के यांनी बेलोनाचे सरपंच व उपसरपंच व भाविकांशी संवाद साधला। त्यावेळी भगवान हनुमंताच्या रथयात्रेबाबत त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया। इथं मंदिरासमोरच रथ उभा करून लोकांनी दर्शन घेतलं होतं, पण यावर्षी कोरोनाचं प्रमाण कमी असल्यामुळे आम्ही गावकऱ्यांनी मिळून, ग्रामपंचायतनी मिळून आणि रथयात्रा उत्सव समितीचे अध्यक्ष मिळून, काही गावकरी प्रतिष्ठित मंडळी मिळून आम्ही ठरवलं आहे की यावर्षी आपण जशी परंपरा सुरू होती तशी तो आपण 2 दिवस आपली परंपरा सुरू ठेवू आणि गावामध्ये मारुती रायाचं भ्रमण करू। ती आता म्हणजे चतुर्दशीला उघडेल की दत्तजयंती पौर्णिमेला आणि सतीपौर्णिमेला वेळ लागेल, विशेष म्हणजे रात्री 12 वाजता ही परंपरा जवळपास 260 वर्षापासून सुरू आहे आणि ती मूर्ती मग रथात बसवली जाते। 2 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी रात्री आणि तिसऱ्या दिवशी सकाळी गावाचे जे ठरलेले मार्ग आहे परंपरेनुसार त्या मार्गाने रथ फिरतो आणि रात्री 12 वाजता मग ते त्याचा समारोप मूर्ती बनवली असते। या यात्रेला लाखोलाच्या बसवणे हे मंदिराचे पुजारीचं मुलगा आहे, त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलं आहे। मी विदर्भ न्यूज करते चंद्रशेखर मस्के। तरी आवर्जून यावर्षी असे विशेष कोरोना काळामध्ये मागच्या वर्षी यात्रा भरली नाही, यावर्षी भरणार नाही, तरी पण दर्शनाला तुम्ही येऊ शकता आणि कुठलंही हे नसताना पाबंदी नसताना सर्व मास्क सॅनिटायझर याच्या नियमात कोरोनाच्या नियमामध्ये राहून तुम्ही दर्शन द्या। यावर्षी यात्रेबद्दल यावर्षी 2021ची यात्रा ही सर्व सरकारी नियमानुसार होईल, त्यामध्ये दर्शन सर्वांना उपलब्ध राहील आणि त्या दर्शनाला येताना मास्क सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टन्सिंग हे जे काही कोरोनाचे नियम आहेत ते पालन करून सर्वांना यावर्षी दर्शन होणार आहे, त्यामुळे सर्व भाविकांनी दर्शनाला आवर्जून यावं नम्र जी। याच्यामध्ये चालत आलेली परंपरा आहे हनुमंताची, त्याबद्दल म्हणणं काय? माझं नाव सुभाष सिंग चौहान। तुम्ही काय बोला बजरंगमध्ये, तुम्ही जे प्रगत आहे बजरंगमध्ये निघालं त्याच्याबद्दल तुम्ही थोडं बोला आणि कशी महत्त्वाची विशेष यात्रा आहे, त्याला काय महत्त्व आहे? ही यात्रा 150 वर्षापासून चालू आहे आणि परंपरागत चालू आहे। मारुती रायाचा रथ पुऱ्या गावात। विदर्भ दर्पण न्यूज तर्फे मी चंद्रशेखर मस्के।